माझे परिपूर्ण सत्य। नमस्कार, आवाज न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत। मी आकाश भोसले। खरं तर या कोरोनाच्या संकटामध्ये एकूणच आपण लॉकडाऊन पाळतोय, मात्र ह्या एकूणच लॉकडाऊनमुळे खरं तर वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना आता उपासमारीची वेळ आलेली आहे। खरं तर त्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। सध्याला जगात कोरोनाच्या महामारीने हैदोस माजवलाय। देशात आज 1.5 महिन्यांपेक्षा जास्त काळ लॉकडाऊन सुरू आहे। यात आपण कोरोनावर नक्कीच नियंत्रण राखण्यात यशस्वी झालोय, पण लातूरातील शांती निवास, ग्रीन मार्केट, मेघराज गल्लीत राहणाऱ्या किमान 60-65 वारांगणीच्या जीवनात मोठा परिणाम झालाय। कोरोनाचा धोका असल्याने ग्राहक 1.5 महिन्यापासून येत नाहीत। जवळ असलेले 4 पैसे संपून गेलेले आहेत। अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, विविध क्षेत्रातील गरजूंना अन्नधान्य व इतर प्रकारची मदत करतात, पण वारांगणेस मदत करण्यास समोर कोणी येत नाही। या महिलांकडे कोणतीही शासकीय कागदपत्रे नसल्याने मोठी अडचण होते। कोरोनात फिजिकल डिस्टन्सिंग पाळलं तर जगणं शक्य आहे, नाहीतर कोरोनाचा धोका आहे, पण वारांगणाला ग्राहक नसल्याने जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे। घर भाडे, किराणा माल, अन्य खर्च कसा भागवावा, हा आता त्यांच्या चिंतेचा विषय बनला आहे। शाळा चालू झाल्यावर तिकडे जाईल। आम्हाला काही घरदार नाही, काय नाही, आमच्या मागे कोणा सारा नाही। ते पहिलेच काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही। इथे 50 ते 60 महिला आहेत। इकडं कोण गिरायक नाही, काय नाही। इथं आम्ही उपाशी चकमरलेला, त्या बायाला खायला काहीच नाही। आणि इकडं ते कोरोनामुळे कोण येणार देखील गेले। घर मालक भाडं मागलेलाय, वेजावाले तंकरलेले पैशासाठी, कुठून द्यायचे। इथं धंदे सगळे बंद आहेत, आणि धंदा नसल्यामुळे आम्हाला खायला देखील नाही। शासन इकडं हे देतंय, तिकडं ते देतंय, आम्हाला काही देखील कोणाचं आलेलं नाही। आणि नगरसेवक पण इथं काही बघितलेलं नाही, आणि इथं कुणी काही देखील आणाय नाही। संस्था चालते, त्यांनीच त्यांच्या परीने दिलं, आम्हाला कुणी देखील आलं नाही, ना दिलं नाही, काही बघितलं देखील नाही। मग आम्ही आता हे कोरोनासाठी आता महिना झालं, काय खाऊला लाव, कसं खाऊला लाव, घरातली घरात आम्हीच भागू लागलो। इथं कुणी देखील येणा गेले तरी पण आमचं घर आता कसं चलायचं, कसं नाही। लेकरं आहेत बारके बारके, आम्ही कुठं जायचं। आणि हे आणखीन महिना चलते का 2 महिने 6 महिने वर्ष, काही देखील माहिती नाही। त्याच्यासाठी सरकारनं आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं, की आम्हाला देखील बघावं थोडं, आम्हाला काय हाई नाही। आणि आमची समस्या देखील दूर करावं, आमचे देखील लेकरं बारके बारके आहेत, आम्ही कुठं जावं, आम्हाला कोणी देखील बघायला आलं नाही, ना आम्हाला कोणी काही दिलं नाही। लातूर शहरामध्ये शांती निवास, ग्रीन मार्केट या दोन ठिकाणी वेशा व्यवसाय इथे चालतो, रेड लाईट एरिया ज्याला म्हणतात इथे लातूरमध्ये। आणि या ठिकाणी जवळपास 60 ते 65 महिला या ठिकाणी वेशा व्यवसाय चालतो। आणि या ठिकाणी सध्याचा जो हा कोरोना नावाचा जो विषाणू, जो महामारी या ठिकाणी आलेली आहे, त्याच्यामुळे या महिलांकडे कुठलेही कस्टमर येत नाही। कस्टमर येत नसल्यामुळे यांची खूप बिकट परिस्थिती आहे, कारण कस्टमरवरती ज्यांचा यांचा जो व्यवसाय चालतो, की जे दिवसाचे 200 असतील 300 असतील 500 असतील जे पैसे येत होते त्याच्यावरती यांचं भागत होतं, पण सध्या कस्टमर नसल्यामुळे तेही होत नाही। आणि यांच्याकडे शासनाचंही लक्ष नसल्यामुळे यांच्या उपजीविकेचा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। तरी आमच्या प्रमाणे जसं होईल, फुल नाही फुलाची पाकळी आम्ही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्यांनी घर भाड्याने राहतात या ठिकाणी, यांचं नशीब की ते घरमालक तरी व्यवस्थित आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे घरमालकांनी पैशाची कुठली मागणी नाही केली। तरी ते सध्या त्यांच्याकडे जे पैसे आहेत त्या पैशामध्ये ते आतापर्यंत कसे तर हे लॉकडाऊनचे 40 ते 50 दिवस त्यांनी आतापर्यंत भागवत आलेले आहेत, तरी यांचा खूप मोठा प्रश्न आहे। आता इथूनही की त्या कस्टमरचे मानसिकता नाही की त्यांच्याकडे येण्याची, कारण कोरोना हा विषाणू असा आहे, या भयानक विषाणूमुळे त्यांची परिस्थिती, त्यांची मानसिकता यांच्याकडे येण्याची नाहीये। तर त्याच्यामुळे आणि ह्या सगळ्या ह्याला जवळजवळ 6 महिने लागतील की वर्ष लागेल माहीत नाही चालू व्हायला।
पण तोपर्यंत यांची खूप अवस्था जी आहे ती बिकट अवस्था आहे यांची. सत्य